नमस्कार, मनीषाज किचन आणि लाईफस्टाईलमध्ये मी मनीषा आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करत आहे। तर तुम्ही आजपर्यंत माझ्या चॅनलवरती पूर्ण रेसिपीज बघितलेल्या आहेत, परंतु आज मी आपल्यासाठी एक नवीनच व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि तो म्हणजे एक आयुर्वेदिक हेअर ऑइलचा। म्हणजे जर तुम्ही तुमच्या केस गळण्याच्या समस्येपासून खूप त्रस्त असाल किंवा अकाली केस पांढरे होण्याच्या समस्येपासून पण खूप त्रस्त असाल, तर तुम्ही हा व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पहा, कारण मी तुमच्यासाठी एक आयुर्वेदिक तेल घेऊन आलेली आहे। तर हे आयुर्वेदिक तेल कसं बनवायचं आणि यासाठी कोणत्या वनस्पतीचा वापर केलेला आहे ते तुम्ही आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। तर पाहूया यासाठी मी काय कोणत्या वनस्पतीचा वापर केलेला आहे। तर या ठिकाणी मी 4 ते 5 जास्वंदाचे फुलं घेतली आहेत, कोरफडचं पान घेतलेलं आहे, 1 चम्मच मेथी दाणे घेतले आहेत आणि 10 ते 12 कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत। आणि त्याचबरोबर मी या ठिकाणी वडाच्या पारंब्या मी 100 ग्रॅम पॅराशूट हेअर ऑइलमध्ये भिजत घातलेल्या होत्या। एक दिवस पूर्णपणे मी दिवस रात्र भरून ह्या भिजत घातलेल्या आहेत, म्हणजे 24 तास ह्या पारंब्या या तेलामध्ये भिजत घातलेल्या आहेत। पारंब्या तुम्ही पाहू शकता, अशा लाल कलरच्या कोवळ्या पारंब्या मी या ठिकाणी घेतलेल्या होत्या वडाच्या। तर आपल्याला अशा कोवळ्याच पारंब्या घ्यायच्या आहेत आणि त्या आपल्याला 24 तास असं तेलामध्ये भिजत घालायचे आहे, म्हणजे त्या पारंब्याचा जो पूर्णतः रस आहे तो तेलामध्ये उतरेल। तर अशा पद्धतीने आता पारंब्या पकडून आपले या ठिकाणी 5 आयुर्वेदिक वनस्पती झालेल्या आहेत। तर सर्वात पहिल्यांदा मी जे हे कोरफड आहे याचा आपल्याला गर काढून घ्यायचा आहे। तर अशा पद्धतीने कोरफडचा गर काढायचा आपल्याला। तर चाकूनी मी या ठिकाणी वरचं कोरफड असं वरचं पान असं बाजूला करून घ्यायचं आहे कोरफडचं, आणि त्याचा चाकूनी अलगद असा गर काढून घ्यायचा आहे। तर ह्या ज्या वनस्पती मी वापरलेल्या आहेत तर त्या वनस्पतीपासून जे तेल बनवणार आपण त्याच्यामुळे आपले केस गळणं अजिबात बंद होतील। तर ह्या सर्व वनस्पतीचं आयुर्वेदिक गुणांमुळे केस गळती एकदम बंद होणार। आणि त्याचबरोबर अकाली जे केस पांढरे होतात, आजकाल लहान लहान मुलांचे सुद्धा केस पांढरे व्हायला लागलेले आहेत, तर त्या समस्येपासून पण तुम्हाला सुटका मिळेल। आणि हे तेल बनवण्यासाठी काहीही खर्च लागत नाही। आपल्या परिसरामध्ये ज्या वनस्पती आहेत त्याच वनस्पतीचा वापर करून मी हे तेल बनवलेलं आहे। यासाठी तुम्हाला कुठल्याही जंगलात वगैरे जायची पण आवश्यकता नाही आहे। ह्या ज्या वनस्पती आहेत ह्या तुम्हाला सहज आपल्या परिसरामध्येच मिळून जातील। तर कोरफडचा गळ अशा पद्धतीने मी काढून घेत आहे। आणि केसांच्या ह्या समस्येसाठी तुम्हाला कुठलीही ट्रीटमेंट करण्याची आवश्यकता नाही आहे किंवा कुठलेही महागडे प्रॉडक्ट वापरण्याची आवश्यकता नाही आहे। तुम्ही फक्त हे तेल बनवून घ्यायचं, तुम्हाला वाटेल तितकं तेल बनवून ठेवायचं आणि आठवड्यातून कमीत कमी 4 वेळा जरी तुम्ही या तेलाचा वापर केला तरी तुमचे केस गळणे कायम बंद होऊन जातील। तर आता मी कोरफडचा गर काढून घेतलेला आहे आणि आता गॅसवरती एक पातेलं गरम करायला ठेवलं आहे आणि त्याच्यामध्ये हे जी पॅराशूट ऑइल आहे ते मी आता घालणार आहे। तर आपल्याला वडाच्या पारंब्या सध्या थोड्या अशा हाताने बाजूला करून बाजूचं तेल असं पातेल्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि तेल छान असं गरम होऊ द्यायचं आहे। आणि तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण 1 चम्मच मेथी दाणे घालणार आहोत। तर हे मेथी दाणे आपल्याला तेलामध्ये छान असे कडकडीत गरम होऊ द्यायचे आहेत त्याचा कलर चेंज होईपर्यंत। तुम्ही पाहू शकता, पहा किती छान असे उकळत आहेत। आता याच्यामध्ये कढीपत्ता घालत आहे आणि हे जे जास्वंदाचे फुल आहेत हे सर्व आपल्याला तोडून घालायचे आहे। तर फुलाच्या मागे जो हिरवा देठ असतो तो पण राहू दिला तरी चालेल। आणि यासोबत तुम्ही एखादं जास्वंदाचं पानसुद्धा घालू शकता, कारण पानाचं पण खूप आयुर्वेदिक असं महत्त्व आहे, त्यामुळे सुद्धा तुमची केस गळती कायम बंद होऊन जाईल। तर आता हे फूल घातलेलं आहे, त्याचबरोबर आता याच्यामध्ये वडाच्या पारंब्या पण घालणार आहेत आणि कोरफडचा गर घालत आहे मी आता। हा गर काढून घेतलेला होता तो, आणि वडाच्या पारंब्या पण, म्हणजे जे पण आपण 5 आयुर्वेदिक ज्या वनस्पती घेतल्या त्या आपल्याला छान तेलामध्ये शिजवून घ्यायच्या आहेत। आणि ह्या ज्या वनस्पती आपण वापरलेल्या आहेत ह्या सर्व वनस्पतींचा उपयोग केस गळणे थांबण्यासाठीच होतो, त्याचबरोबर केस पण आपले अकाली पांढरे होणार नाहीत। तर तेलामध्ये ह्या सर्व वनस्पती आपल्याला छान अशा शिजवून घ्यायच्या आहेत, म्हणजे त्याचा सर्व गर आपल्या तेलामध्ये निघणार। अशा पद्धतीने 5 मिनिट आपल्याला छान असं शिजवून घ्यायचे आहेत हे। आणि आता 5 मिनिट झालेले आहेत आणि आपला ह्या ज्या सर्व वनस्पती आहेत तेलामध्ये छान अशा उकळल्या आहेत। बघू शकता तेलाचा कलर पण थोडा चेंज झालेला आहे,
म्हणजे वनस्पतीमध्ये असलेले जे तत्व आहे, आयुर्वेदिक तत्व, हे तेलामध्ये पूर्णतः उतरलेले आहेत, त्यामुळे आपल्या तेलाचा कलरसुद्धा चेंज झालेला आहे। आता हे आपल्याला असंच रात्रभर झाकून ठेवायचं आहे। जर तुम्ही सकाळी केलं असेल तर पूर्ण दिवसभर झाकून ठेवायचं, आणि रात्री केलं असेल तर पूर्ण रात्रभर तुम्हाला असंच हे पातेलं झाकून ठेवायचं आहे। आता दुसऱ्या दिवशी सकाळी मी हे तेल आता काढून घेणार आहे। बघू शकता असं झालेलं आहे तेल तयार आपलं। तर मी या ठिकाणी एक डबा घेतला आहे, त्याच्यावरती एक कापड घेतलं आहे कॉटनचं, आणि या कॉटनच्या कपड्याने आपल्याला हे तेल गाळून घ्यायचं आहे। आणि हे जे आपल्या वनस्पती आपण टाकल्या होत्या त्याच्यामध्ये, त्या छान अशा पिळून घ्यायच्या आहे, म्हणजे त्याचा गरही निघेल, सोबतच तेलही निघेल आणि गर पण निघेल त्याचा पूर्ण। अशा पद्धतीने आपल्या घरच्या घरीच आपण अतिशय छान असं आयुर्वेदिक तेल तयार करू शकतो। त्यासाठी काहीही खर्च लागत नाही, आपल्या परिसरामध्ये असलेल्या वनस्पतीपासूनच हे तेल बनतं। आणि केसांच्या ह्या समस्येसाठी तुम्हाला कुठलीही ट्रीटमेंट करण्याची आवश्यकता नाही आहे, किंवा कुठलेही महागडे प्रॉडक्ट वापरण्याची आवश्यकता नाही आहे। तर असं तेल बनवून तुम्ही आठवड्यातून कमीत कमी 4 वेळा जरी लावलं तरी तुमची ह्या समस्येपासून पूर्ण सुटका होईल। हे मी एका बॉटलमध्ये काढून घेत आहे। तर असं तेल तुम्ही नक्की बनवून बघा, आणि नक्की तुम्ही ह्या तेलाचा वापर करून बघा, तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल। आणि तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की पाठवा, आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत बाय।